चाळीस हाऊसवरच्या मोटरी दोन इथं बसवलेल्या आहे आणि इथून जॅकवेल करून त्यांनी पाण्याचा फ्लो या पाईपद्वारे त्यांनी त्याचं मेन पाईपलाईन ही केलेली दिली. परंतु आज त्याची अवस्था अशी आहे का त्याच्यावर एकही जागेवर कुठले त्याचं साहित्य शिल्लक दिसत नाही आणि सगळं टोटली त्या हाऊसचं पंपिंग हाऊसचं पडझड झालेली आहे आणि टोटली पाईप रस्ती होऊन ती कुठल्याही कामात आलेली नाही. त्याच्यामुळं एवढं लाखो रुपयाची जी प्रॉपर्टी आहे या मिळतात ती मुळीच्या भावात जमाली. नाशिक जिल्ह्यामध्ये वाडेगाव या गावामध्ये नाशिक मध्यवर्ती बँकेनं आळंदी सिंचन योजना राबवली होती. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार होते. परंतु आतापर्यंत ही योजना पूर्ण झाली नाही. परंतु बँक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावा अशी वाटत आहे. त्यांनी ते ट्रायल काहीतरी बेस घेतला पण पुढे त्याच्यात काही हे केलंच नाही ना. कामाची जी क्वालिटी आहे ते पाईपची क्वालिटी ती एकदम कमकुवत असल्यामुळं पाईपचा तर लोड सहन करू शकत नव्हतं. त्याच्यामुळं पाणी कुठलंही जवळसुद्धा पाणी पोचू शकलं नाही आणि प्लॅनिंगनं जे करायला पाहिजे तसं काही काम झालेलं दिसत नाही. शहाण्णवमध्ये जे आपल्याला सिंचन योजना त्या भाग घ्यायचे होते त्यामुळे जे पुष्कळ गावातील शेतकऱ्यानं 50 रुपयापासून 100, 150, 200 असे दरवर्षाला असे ते बरीच म्हणजे असे सभासद वाढत गेले. 1000, 1500, 15000, 20000 अशा रकमा वाढत गेल्या सभासदाकडून घेण्यात आल्या. का बा या आपल्याला खर्चाकरता लागते बा त्याच्याकरता या रकमा शेतकऱ्यांना मग सभासदांनी गोळा करून दिल्या संस्थेला. ह्या योजनेमध्ये आमची फसवणूक अशी झाली का आम्हाला लिफ्टचं पाणी भेटायचं म्हणून बघ आम्ही पैसे भरले साईभावांनी आम्हाला ते काही पाणी आलं नाही पाईपही आले नाही आल्या नाही मग याच्यावरती कर्ज वाढत चाललं. आमची परिस्थिती नाजूक होती त्यावेळेला आणि आत्ताही पण फारच नाजूक आहे. असं ते काही शेतकऱ्यांनी पैसे कर्ज त्यांचं भरून ते जमीन विकून त्यांनी भरलं पण आम्हाला थोडी जमीन असल्यामुळं आम्हाला काही भरता आली नाही. मग ते कर्ज माप व्हावा हे इथून आम्ही भांडत गेलो दिल्लीपर्यंत गेलो पण आम्हाला कोणी काही यश दिलं नाही याच्यामध्ये. बँकेच्या कर्जापासून त्रासलेल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब यांना फोन करून वाडेगावातील 150 शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी विनंती करा. त्यांचा नंबर आहे 0253-2578-500. मी माया वाडेगाव महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.